उद्धव ठाकरेंनी नागपुरात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक जुनी ऑडिओ क्लिप सभेत ऐकवली आणि त्यांना नागपूरला लागलेला कलंक असं म्हटलं. त्यानंतर अगदी काही मिनिटात फडणवीसांनी ठाकरेंचे जुने व्हिडिओ ट्विट करत त्याला उत्तर दिलं. आधी पाहूयात की दोघांनी एकमेकांच्या कोणत्या गोष्टी लोकांसमोर आणल्या ते. आपण असं म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बरोबर ना? आपले हे माननीय उपमुख्यमंत्री त्यांचं एक क्लिप आहे, ती तुम्हाला मी ऐकवतो. त्यांमध्ये त्यांनी असं सांगितलं की मी पुन्हा येईन असं बोललो होतो, पण मी एकटा नाही आलो, दोन जणांना घेऊन आलो. पण ते दोन जण कोण आहेत? एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे? नाही 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 म्हणजे हो 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 असं त्याचा अर्थ. मी तिथे चौकशी केल्यानंतर यांची चौकशी शरद पवार यांनी केली, ते धास्तवलेले होते शेतकरी. म्हटलं का रे बाबांनो, एवढा मोठा माणूस तुमच्याकडे चौकशीला आलात, का तुम्ही धास्तवलात? ते म्हणे साहेब तुम्ही विसरलात, आम्ही नाही विसरणार. म्हटलं का अहो, या काँग्रेस राष्ट्रवादींनी त्यांच्या वेळेला जेव्हा दुष्काळ होता आणि असाच चारा छावण्या होत्या, तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं, त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता. म्हणजे मग काय खायचं तुम्ही सोडलं होतं? टॉयलेट मधले पेपर खाल्ले, शेण खाल्लं. सर हे मी तुम्हाला सांगतो, शरद पवारांची राजकीय कारकीर्द, राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली, राजकीय कारकीर्द शरद पवारांची कशी सुरू झाली, जरा थांबा रे. कोणाच्या बरोबर ना? वचनदारांच्या, म्हणजे स्वतःच्याच नेत्याच्या, स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून त्यांनी पुलोत काढली. का? मला मुख्यमंत्री व्हायचंय, बाकी गेलं खड्ड्यात, पक्ष वगैरे गेला खड्ड्यात, माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून बसले उडी मारून त्या मुख्यमंत्री पदावर. त्याच्यानंतर राजीव गांधींशी यांनी द्रोह केला, हे कालचं पोर म्हणे याला काय समजतं? आणि मग तिकडे आपल्या संभाजीनगरमध्ये राजीव गांधी आले होते तेव्हा घालीन लोटांगणचा तो प्रयोग केला, माफ करा माफ करा माफ करा, कारण त्यांना कोण विचारत नव्हतं. पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. त्याच्यानंतर सोनियाजी आल्या. सोनियाजी आल्यानंतर यांनी काय काय भूमिका घेतली? सोनिया गांधी विदेशी आहेत आणि यांचं भारताचं भारतीय नागरिकत्व हे त्यांच्या स्वार्थासाठी आहे. सोनिया गांधींनी घातली लाट, त्या लाट गेट आउट. मग तुम्ही का परत युती केली? आमची आणि भारतीय जनता पक्षाची जी युती झाली ती आम्ही स्वाभिमानाने केलेली आहे, लाचारीने नाही केली. आणि हे हिंदुत्वासाठी आणि देशासाठी केली आहे, देवदेशी आणि धर्मासाठी केलेली आहे. पण पवारसाहेब तुम्ही त्यावेळेला बोलला होतात, त्यांना विचारलं पहिल्यांदा तेव्हा राजीव गांधींच्या वेळेला काँग्रेस सोडली तेव्हा, की तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? छे म्हणे, अजिबात नाही. तशीच जर का वेळ आली तर तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. मला वाटतं डांबराला सुद्धा लाज वाटली की अरे मी काळा आहे रे, पण मनाने काळा नाहीये. मी निदान रस्त्यावरती तरी लोकांच्या उपयोगी पडतो, तुम्ही कशाच्या उपयोगी पडता? तोंडाला काळं फासून हिमालयात जाईन तरी परत आलात, सोनिया गांधींनी हापलून दिलं तरी परत आलात, पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लखवा मारतो म्हणत होतात तरी युती केलीत. ह्याला म्हणतात सगळं वात खुपको. तर ठाकरेंनी नागपुरात कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीसांनी राष्ट्रवादी बद्दल केलेल्या एका वक्तव्याची क्लिप सर्वांना ऐकवली. तर दुसरीकडे कलंकाची कावीळ असं ट्विट करत फडणवीसांनी ठाकरेंचे काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करणारे जुने व्हिडिओ ट्विट केलेत. स्वतः कलंकित असलं की इतरांची कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला कलंकीचा कावीळ झाला असेल तर एकदा उपचार करून घ्या उद्धवजी, असा टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला. फडणवीसांनी ट्विटसोबत 8 मुद्दे देखील लिहिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस हा नागपूरला लागलेला कलंक आहे या वक्तव्यामुळे मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते चांगले संतापले आहेत. ठाकरे यांचा कडकडून निषेध होतोय. उद्या जोरदार निषेध करण्याची तयारी देखील भाजपकडून सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ठाकरे यांना सुनावले.
त्यामुळे आता फडतूस नंतर कलंक या शब्दामुळे राजकारण पेटणार हे नक्की. आणि उद्धव ठाकरे यांनी समोर आणलेली क्लिप ही त्यांच्यावर उलटलेली दिसते आणि यावरून राजकारण रंगणार असंही दिसतंय. एकूणच या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.